मेळघाट एरिया म्हणजे आपला चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्याचं परिक्षेत्र येते. यामध्ये साधारणपणे मेजर आणि मायनर ब्रिजेस मिळून एकूण 118 पूल आहेत. यांची बांधकाम हे 1905-1906 या काळात झालेलं आहे. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ते अरुंद असून दगडी कमानी पूल आहेत. आज त्यांचं एक तर रुंदीकरण करणं खूप गरजेचं आहे, कारण लांब वाहनं आज सध्या जात आहेत त्यावरून. मल्टी ॲक्सल व्हेकल्स आहेत, बसेस आहेत, आणि त्यासाठी त्याची रुंदी कमी पडते आणि त्यामुळे पुलावर नेहमी अपघात घडतात. आता ह्या पावसाळ्याच्या स्थितीमध्ये ज्या पुलांचं जीर्ण झालेले आहेत असे साधारणतः 20 पुलं आहेत. 20 पैकी 15-16 तातडीची दुरुस्ती लागते आणि 4-5 पुलं असे आहेत की त्यांची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. यासाठी FDRच्या कार्यक्रमाअंतर्गत आपले काही पुलांच्या दुरुस्त्या मंजूर आहेत. काही पुलांच्या दुरुस्त्यांसाठी नवीन बांधकामासाठी आपण वनविभागाकडे परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्या परवानगीअभावी प्रलंबित राहिले आहेत, परंतु आता त्याचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणावर सुरू असून आता सध्या वनविभागाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत काल परवा 2 दिवसापूर्वी भूतखोरा नाल्यावरचा जो पूल आहे तो अतिशय वाईट अवस्थेत आणि अतिशय खूप मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला. त्या पुलावरून जवळपास 6 फूट पाणी वाहत होतं आणि 4.5 मीटरची आर्च असलेला तो आर्च ब्रिज आहे. पाणी गेल्यामुळे कमानीला तर मुख्य कमानीला जरी क्षती पोहोचली नाही, परंतु त्या कमानीच्या लगतचा जो पोचमार्गाचा भाग आहे त्यावर खूप मोठा खड्डा पडला. पुलाची रुंदी मुळातच कमी असल्यामुळे मोठ्या व्हेकल्सला आणि लहान व्हेकल्सलाही ते फार धोकादायक स्थितीत त्याची परिस्थिती आहे. आजही त्याच्या पुलाचं पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलेलं नाही, पण त्या परिस्थितीत कालपासून काम सुरू केलेलं आहे. या भूतखोरा नाल्याचं त्याचं नावच भूतखोरा नाला याच्यामुळे आहे की तिथे बांधकाम झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात आणि ते अपघात भूतामुळे घडतात असं जनसामान्यात समज असल्यामुळे त्याला भूतखोरा नाला असं नाव ब्रिटिश काळापासून पडलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी खूप गरजेचं आहे. पुनर्बांधणीचा प्रस्ताव वन विभागाकडे सादर केलेला आहे आणि दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून काल जवळपास 60% काम झालं. आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी सुरक्षितपणे त्यावरून वाहतूक करता येईल अशी मला आशा आहे.